ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अखेरीस पंचशीर देखील तालिबानकडून हरले। रेसिडेंट फोर्सच्या सेनानींनी तालिबानला कडवी झुंज दिली, पण रविवारच्या लढाईनंतर तालिबानचा विजय झाला। तालिबान्यांनी पंचशीर येथील गव्हर्नर हाऊसवरील आपला झेंडा फडकवला आहे। आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे। राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे। दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले असून दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची झाडाझडती आणि तपासणी केली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आंजर्ले समुद्रामध्ये एक बोट बुडाली असल्याची माहिती समोर येत आहे। रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून समुद्र खवळलेला आहे। वासुदेव वाशा दोरकुळकर यांची बोट क्रमांक 724 सिद्धीसागर नावाची 2 सिलेंडरची ही बोट आहे। सर्व खलाशी सुखरूप असून 2 जण पोहून आले तर 2 खलाशी दुसऱ्या बोटीने वाचवले असल्याची माहिती देण्यात आली आहे। भाजपमध्ये महिलांना योग्य सन्मान राखला जात नाही व त्यांना डावलले जाते अशी खदखद नवी मुंबईस बेलापूर येथील आमदार मंदा म्हात्रे यांनी नुकतीच व्यक्त केली। त्यांची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधला जाईल असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 10 रुपयांनी वाढून 46,420 रुपये झाला आहे। पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,410 रुपयांवर बंद झाले होते। गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार चांदी 100 रुपयांनी कमी होऊन 65,300 रुपये प्रति किलोवर विकली जात आहे। उत्पादन शुल्क राज्यकर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर देहू रोडच्या हद्दीत एरटिगा कारची पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात आज सोमवारी पहाटे 5:15 सुमारास देहू रोड जवळील किवळे गावच्या हद्दीत झाला आहे। आसावरी जोशी आणि सागर तळशीलकर असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत। भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आलिशान बंगल्यासमोर जाऊन सेल्फी घेतली आहे। बजरंग खरमाटे यांच्या डोक्यावरील बेनामी संपत्ती ही मंत्री अनिल परब यांचीच असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चित असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या। त्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सोमवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले होते। न्यायालयाने करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगरमधील केडगावमध्ये घडली आहे। आई वडिलांनी आधी 10 वर्षाच्या मुलीला गळफास देऊन नंतर स्वतःही गळफास घेतल्याची माहिती आहे। सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। संदीप दिनकर फाटक, किरण संदीप फाटक, मैथिली संदीप फाटक अशी मृतांची नावे आहेत। नागपूर शहरात पोड्याच्या पाडव्याला मारबत बडग्यांची भव्य मिरवणूक काढली जाते। यात काळी आणि पिवळी मारबत प्रसिद्ध आहे। या दोन्ही मारबती तयार झाल्या आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे। यावर्षी मारबत व बडग्यांची मिरवणूक निघणार नाही, त्यामुळे नागरिकांनी सोमवारी मारबतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथे विद्युत बिल थकित असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या लाईनमनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। हिवरा येथील अनिल कोटमकर यांच्या घराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या लाईनमन सुरज भोयार तसेच त्यांचे सहकारी अविनाश कोल्हे यांना अनिल कोटमकर तसेच इतरांनी बेदम मारहाण केली। या प्रकरणी गिरड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्यात कावड पालखी महोत्सवाची तब्बल 75 वर्षांची परंपरा आहे। अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराला 16 किमी अंतरावरील गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने शेवटच्या श्रावण सोमवारी जलाभिषेक करण्यात येतो। यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने केवळ मानाच्या पहिल्या पालखीचं जलाभिषेकाची परवानगी देण्यात आली आहे। शासनाच्या कोरोना नियमावलीनुसार परंपरा खंडित होऊ नये म्हणून केवळ मानाच्या पालखीलाच परवानगी देण्यात आल्याने कोणत्याही पालखी मंडळाला यंदा सहभागी होता आले नाही। जिल्ह्यात 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे, यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे। या पावसामुळे तलाव धरणात पाण्याचा साठा वाढला। मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील कोल्ही धरण सुरुवातीपासून असा दमदार पाऊस असल्यामुळे 90-95% परिपूर्ण भरले असून शेती सिंचनायोग्य पाणी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदमयी वातावरण आहे। शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळ खंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे। सलग 2 वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरवल्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे।
जिंतूरहून परवणीला जाणारी महामंडळाच्या बसला बोरीजवळ महानुभव आश्रमासमोर सोमवारी 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. या घटनेत बस रस्त्याच्या खाली 10 फूट पलटी होऊन कोसळली. अपघातात चालकासह 7 प्रवाशी जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी परवणीला हलवण्यात आले आहे. धुळे शहरातील चितोड चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली आहे. या भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबल निशांत महाले आणि भटू मोहिते या दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहरातील दक्षता हाऊसिंग सोसायटी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य वृत्त. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोननील टोल नाक्याजवळ बनावट दारू बनवण्यासाठी अवैधरित्या स्पिरिटच्या वाहतूक करणारा ट्रक सोनगीर पोलिसांनी जप्त केला आहे. 8 लाख रुपये किमतीच्या स्पिरिटसह तजुद्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्यातील अफेअर हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. पण आता किम शर्माने लिएंडर पेस सोबत शेअर केलेला आणखी नव्या फोटोमुळे दोघांच्या रिलेशन बाबत चर्चा सुरू झाली आहे. कारण या नव्या फोटोमध्ये दोघीही अतिशय रोमॅन्टिक स्टाईलमध्ये दिसून येत असून दोघीही एकमेकांच्या नजरेत बुडालेले दिसून येत आहेत. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शर्माच्या कुटुंबियांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या प्रार्थना सभेत सिद्धार्थच्या चाहत्यांना सहभागी होता यावे यासाठी हे प्रेमर मीट ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र आणि अभिनेता करणवीर बोहराने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. इंग्लंडचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याच्या पत्नीने रविवारी 5 सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. 2019 पहिल्यांदा ते पालक झाले होते. याआधी त्या दोघांना एक मुलगी झाली होती. तिचे नाव जॉर्जिया रोज असे ठेवले आहे. कौटुंबिक कारणासाठी बटलरने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील 4थ्या आणि 5व्या कसोटी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये रविवारी सुद्धा मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका कायम राहिली. महिलांमध्ये अग्रमानांकित ऍशले बार्टीला गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोव्हिचने मात्र विक्रमी 21 ग्रँड स्लॅमच्या दिशेने कूच करताना उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. हवामान वृत्त. राज्यातील आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान ढगाळ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. देशोन्नती न्यूज बुलेटिन येथे संपले आहे. तेव्हा आजच आपल्या न्यूजपेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे.